आणखी एक मोठी बातमी आहे। राज्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे नुकसान झालेल्या तसंच गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना केंद्र सरकारतर्फे विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ही घोषणा केली आहे। वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नारायण राणे यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं। यानंतर घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। मराठा आरक्षणासंदर्भातील 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात आज आणि उद्या संसदेमध्ये चर्चा होणार आहे। 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भातील विधेयक काल सरकारनं लोकसभेत मांडलं। दरम्यान भाजपनं दोन्ही सभागृहातील आपल्या खासदारांना आज आणि उद्या सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे। 102 व्या घटना दुरुस्ती विधेयकाचं सामाजिक आणि राजकीय महत्व पाहता केंद्र सरकारनं हा व्हीप जारी केलाय। मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे। नांदेडमध्ये 20 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा मूक आंदोलन करणार आहे। ते पुण्यात बोलत होते, मी आता थकलोय, त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट मॉल यांना शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये महत्वाची आणि सखोल चर्चा झाली आहे। या बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला आहे। राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट आणि मॉल्सच्या नियमांमध्ये काही शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्स लवकरच नवी नियमावली तयार करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सामान्यांसाठी असून लोकल सेवा सुरूही झालेली नाही आणि त्यावरून राजकारण सुरू झालंय। लोकलचं श्रेय कुणी घ्यायचं यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झालाय। खरं तर मुंबईमध्ये फक्त 26 लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, पण जे 2.25 कोटी लोक अजूनही प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे 15 ऑगस्टपासून नेमके किती जण लोकलनं प्रवास करू शकतील हा मोठा प्रश्न आहे।